वर्धा जिल्ह्यातील आरवी छोटी येथील रहिवासी श्री धनराज वड गुजाडे यांना दिले. एमएससीबीने एका महिन्याचे बिल 16,190 रुपये दिले आणि त्यानंतरच्या महिन्याचे बिल 21,830 रुपये दिले. त्याआधी श्री धनराज वडगुजी झाडे हे नेहमी प्रमाणे दर महिन्याला मासिक युनिट प्रमाणे वीज बिल भरत होते. त्यांच्या मते आजपर्यंत 300 ते 600 रुपये पर्यंत येत होते. सन 1998 पासून 2020 पर्यंत याचप्रमाणे वीज बिल भरत होते. त्यानंतर अचानक 12 ऑक्टोबर 2020 ला 1340 युनिट जाळून 16,190 रुपये बिल आले. त्यानंतर ते एमएससीबी वडनेर व हिंगणघाट कार्यालयात संपर्क केला असता त्यांनी सत्यांना सांगितले की तुम्ही मीटर टेस्ट करा आणि त्यानंतर वडनेर कार्यालयात जाऊन मीटर टेस्ट साठी अर्ज केला. त्यासाठी त्यांनी 260 रुपये भरले व त्यानंतर त्यांनी 2 दिवसांनी मीटर बदलून दिले. त्यानंतर एका महिन्याचे बिल अंदाजे 471 रीडिंग दाखवून जुने बिल उधारून पूर्ण 21,330 रुपये असे पाठवले. त्यानंतर त्यांनी एमएससीबी वडनेर ऑफिसला संपर्क केला. येथील मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितले की मीटर टेस्टचा रिपोर्ट ओके आहे, त्यामुळे तुम्हाला हे वीज बिल भरावेच लागेल, नाही भरल्यास तुमचा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल व त्यावर डबल कर आकारण्यात येईल असे सांगून त्यांनी त्यांना फेटाळून लावले. त्यानंतर लाईन मेन श्री प्रशांत भाऊ वडनेर मेन ऑफिसचे कार्यकर्ते त्यांच्या घरी वीज कापण्याकरिता आले असता श्री धनराज वझाडे मी वीज बिल भरण्यास तयार आहे, मला जे दर महिन्याला वीज बिल येत होते त्याप्रमाणे याही महिन्याचे यावे, माझ्या घरी कोणत्या वस्तू वापरणीत आहे हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघावे असे सांगितले. त्यानंतर त्या कार्यकर्त्यांनी घरच्या वस्तू पाहणी केल्यास घरामध्ये 2 एलईडी बल्ब वियन फॅन व 1 कूलर तो पण सध्या वापरत नाही असे त्यांनी सांगितले. धनराज व झाडे यांना लिहून दिले असे सांगितले की हिंगणघाट कार्यालयात भेटा असे सांगितले असता तिथल्या तेलरांधे साहेबांनी सांगितले की तुमचं मीटर टेस्ट ओके आहे, ते बिल तुम्हाला भरावेच लागेल असे सांगून त्यांना फेटाळून लावले. आता त्यांच्याकडे 24,000 रुपये वीज बिल भरण्यासाठी पैसे नाहीत व त्यांच्या घरी त्यांची एक छोटीशी 1 वर्षाची नात आहे व त्यांचा मुलगा सुद्धा बेरोजगार आहे. त्या मुलाला आता या परिस्थितीत एवढे वीज बिल भरणे शक्य नाही, तरी ते त्यांच्या करात एवढे वीज बिल येते तेवढे भरण्यास ते तयार आहेत. पण एका महिन्यात जर 2 लाईट व 1 फॅन व बंद असलेल्या कूलरचे एका महिन्याचे जर एका सामान्य व्यक्तीकडून 1340 युनिट जळत असेल तर बाकीच्यांचं पण तेवढंच जळायला पाहिजे असे त्या व्यक्तीचे म्हणणे आहे. माझ्या घरी फॅक्टरी नाही की एका महिन्यात मला 1340 युनिट लागेल.